सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स। चौतीस हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंच्या बंगल्यात सलमान खानचा मुक्काम। शूटिंगसाठी महाबळेश्वरला आलेला सलमान वाधवानच्या बंगल्यात। विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला 100 जागा द्या। महायुतीमध्ये जागा वाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं, रामदास कदमांनी भाजपला सुनावलं। ठाकरेंच्या 21 जागांवरही बोट। जागा वाटपाच्या वेळी भाजपनं शिवसेनेची दिशाभूल केली। शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकरांचा आरोप, रामदास कदमांच्या मताशी सहमत असल्याचं वक्तव्य। अजित पवारांच्या महायुतीतल्या समावेशावरून रामदास कदमांची उघड नाराजी। तर अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली, मिटकरींचा हल्ला बोल। सरकारचं शिष्टमंडळ उद्या लक्ष्मण हाकेंना भेटणार। उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकरांचा शिष्टमंडळात समावेश। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हाकेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस। मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या। शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना, तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नसल्याच्याही कानपिचक्या। लक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून विजय वडेट्टीवारांना अश्रू अनावर। उपोषण स्थळावरून विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून चर्चा। पुण्यामध्ये तरुण तरुणीचा जीव धोक्यात घालून स्टंट, उंच इमारतीवरून लोंबकळताना व्हिडिओ व्हायरल। स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल। नीट परीक्षा तुर्तास रद्द नाही, एनटीएची उच्चस्तरीय चौकशी होणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा। विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण न करण्याचं आवाहन। ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 लढाईमध्ये भारतानं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय। अफगाणी फिरकीचं आव्हान। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।